ग्रामीण भागासोबतच शहरी भागामध्ये देखील अजूनही डॉक्टरांना देव मानलं जातं, मात्र पैशासाठी काही डॉक्टर रुग्णांची फसवणूक करताना दिसून येत आहेत। असाच काहीसा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधून समोर आलाय। संगमनेर येथील एका महिला डॉक्टरने चक्क खोटी डिग्री समोर ठेवून रुग्णांची फसवणूक केली आहे। काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट। संगमनेर शहरातील नगर रोड हा शेकडो हॉस्पिटल असणारा भाग, याच ठिकाणी डॉक्टर श्रद्धा होळकर यांचं डॉक्टर वाणी हॉस्पिटल या नावाचे रुग्णालय आहे। डॉक्टर होळकर यांच्याकडे BAMS ही पदवी असताना त्यांनी रुग्णालयाच्या फलकावर आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या केस पेपरवर DGO आणि स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ अशी बनावट पदवी दाखविली आहे। त्यामुळे डॉक्टर वाणी हॉस्पिटल विरोधात संगमनेरमधील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे एक विनावी तक्रार आली होती। हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात केले जातात याबाबत ही तक्रार होती। त्यानुसार PCP NDT ची जिल्हा सहकार समितीची बैठक झाली आणि त्यात डॉक्टर श्रद्धा होळकर यांच्याकडे पुराव्यासह स्पष्टीकरण मागण्यात आले। डॉक्टर होळकर यांच्याकडे भारत विकास प्रशिक्षण संस्थेचे स्त्रीरोग व प्रसूती कुशलचे प्रमाणपत्र होते, परंतु ही पदवी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगचे प्राधिकृत केलेली आहे किंवा नाही याबाबत मात्र पुरावा नव्हता। त्यामुळे बोगस डॉक्टर शोध समिती यांनी कागदपत्रांची पडताळणी करून कायदेशीर कारवाईच्या सूचना दिल्या। त्यानुसार बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष यांनी नोटिसाद्वारे होळकर यांच्याकडून प्रमाणपत्राबाबत खुलासा मागितला। त्यावर डॉक्टर होळकर हिने वैद्यकीय व्यवसायाचे लेटर पॅडवर त्यांचे शिक्षण BAMS दाखविले। DGO पुणे असून ही पदवी भारत विकास शिक्षण संस्थेमार्फत प्रमाणपत्रानुसार मिळाली असल्याचा खुलासा त्यांनी केला। त्यावर या कोर्सला महाराष्ट्र सरकारची मान्यता असल्याचा दावाही तिने केला होता, परंतु महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगकडे रजिस्टर केल्याचे प्रमाणपत्र सादर केले नाही। घेतलेल्या खऱ्या पदवीनुसार होळकरीने आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणं आवश्यक असताना अन्य औषध उपचार पद्धतीची प्रॅक्टिस करत असल्याचं आढळून आलं। त्यानंतर बोगस डॉक्टर शोध समितीतील सदस्यांनी वाणी हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला। त्यामुळे समितीचे अध्यक्ष व संगमनेरचे मुख्य अधिकारी प्राजित नायर यांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेशही दिला होता। डॉक्टर श्रद्धा होळकर वाणी या DGO ही डिग्री स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ अशी डिग्री राहून अनधिकृतपणे संगमनेरमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची माहिती PCP NDT कमिटी जिल्हा सल्लागार समिती अहमदनगर यांना प्राप्त झाली होती। त्या समितीने सदर डिग्रीची शहानिशा करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा असं शहरी बोगस डॉक्टर शोध समिती यांना निर्देशित केलं होतं। त्या अनुषंगाने मुख्य अधिकारी प्रजित नायर व मी डॉक्टर विकास पाचोरे सचिव बोगस डॉक्टर शोध समिती संगमनेर शहर आम्ही वाणी हॉस्पिटल नवीन नगर रोड याला भेट दिली असता कागदपत्र फलक व डिग्री प्रमाणपत्र चेक केले असता सदर डिग्रीचा वापर ते वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी करत आहे। सदर DGO डिग्री ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने प्रमाणित केलेली आहे किंवा नाही असं सिद्ध करण्याचा त्यांना वेळ दिला, परंतु सदर कालावधीमध्ये ही डिग्री मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया व मेडिकल महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने प्राधिकृत केले असल्याचा कुठलाही पुरावा त्यांना सादर करता आला नाही। त्यांना दिलेल्या वेळामध्ये त्यांनी त्यांच्या फलकावरती व प्रिस्क्रिप्शनवरती खाडाखोड करून केले असल्याचे दुसऱ्या व्हिजिटमध्ये निष्पन्न झाले। तर सदर बाब गंभीर असून याच्यामुळे रुग्णांची दिशाभूल होत आहे। आपण DGO स्त्रीरोग तज्ज्ञ असल्याचे भासून वैद्यकीय व्यवसाय करत असल्यामुळे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल MMP Act 36 नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राजित नायर अध्यक्ष बोगस डॉक्टर शोध समिती संगमनेर यांनी दिले होते। त्यानुसार मी डॉक्टर विकास पाचोरे
काल रोजी 26 तारखेला संगमनेर शहर पोलीस स्थानकामध्ये श्रद्धा होळकरवाणी यांच्या विरुद्ध MMP Act 36 अनुसार गुन्हा दाखल केलेला आहे. संगमनेर मधील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास पाचोरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डॉक्टर श्रद्धा होळकर हिच्या विरुद्ध फसवणूक प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. काल दिनांक 26 डिसेंबर रोजी डॉक्टर विकास सोमनराव पाचोरे वैद्यकीय अधिकारी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र संगमनेर यांनी संगमनेर सिटी पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीप्रमाणे संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा सारांश असा आहे थोडक्यामध्ये, बोगस डॉक्टर समितीने 21 डिसेंबर 2018 रोजी वाणी हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष भेट दिली असता दवाखान्यात लावण्यात आलेली पाटी आणि वैद्यकीय प्रमाणपत्र व प्रिस्क्रिप्शन यांची पडताळणी केली. त्यामध्ये असे आढळून आले की डॉक्टर श्रद्धा श्रीपतराव होळकर यांनी त्यांच्याकडे फक्त BAMS ही डिग्री असताना त्यांनी DGO त्याचप्रमाणे स्त्री आरोग्य व प्रसूतीतज्ञ अशी पाटी लावलेली आहे. त्यांच्याकडे ते क्वालिफिकेशन नाही आहे तरी त्यांनी ते लावलेले आहे. त्यांच्या हॉस्पिटलच्या पाटीवर देखील लावलेले आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवरती देखील त्यांनी हीच पदवी नमूद केलेली आहे आणि असं करून त्यांनी रुग्णांची फसवणूक केलेली आहे. म्हणून त्यांच्यावरती भारतीय दंडविधान संहिता कलम IPC 420 201 त्याचप्रमाणे महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम 1961 कलम 36 प्रमाणे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही आहे. सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पुरावे जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल. मात्र तिला अद्याप अटक करण्यात आलेले नसल्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी सांगितलं.